सुप्रभात, गुड मॉर्निंग। आज आपण महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म या पाठातील सार्वजनिक सत्यधर्माविषयीचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी थोडक्यात आपण महात्मा फुले यांचा परिचय करून घेऊ। महात्मा फुले यांचा जन्म 1827 ला पुणे येथे झाला आणि त्यांचा मृत्यू 1890 ला झाला। महात्मा ज्योतिराव फुले हे भारतातील समाज क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात। सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी तन मन धनाने झटणारे महात्मा फुले हे थोर समाज सुधारक होते। त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा संपूर्ण भारतावर उमटवलेला आहे। ज्योतिराव फुले हे सर्वसामान्य लोकांसाठी झटलेले आहेत। त्यांनी इंग्रज सरकारकडून सर्वसामान्य लोकांच्या शिक्षणाचे आभार होत असताना हंटर कमिशनला निवेदन दिले। त्याचप्रमाणे आपल्या देशातील समाजाची सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे याची जाणीव त्याला झाली। कारण समाजामध्ये ज्या प्रथा, परंपरा आणि अंधश्रद्धा आहेत त्याचं कारण अज्ञान, आणि म्हणून अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे। आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी आपल्या समाज कार्याची सुरुवात 1848 ला मुलींची पहिली शाळा सुरू करून केलेली आहे। कारण आणि मुलींची शाळा सुरू करण्यामागचा त्यांचा हेतू हा होता की एक मुलगी शिकली की ती मुलगी स्वतःच्या वडिलांचं घर आणि सासरचं घर अशा दोन्ही घरांना प्रकाश देते अशी ज्योतिराव फुलेंची विचारसरणी होती। आणि ज्योतिराव फुले पुरुषापेक्षा स्त्रीला महान समजत असत आणि म्हणूनच त्यांनी मुलींची शाळा सर्वात प्रथम सुरू केली। त्याचप्रमाणे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बाल प्रतिबंधक गृहाची स्थापना करून लहान मुलांच्या होणाऱ्या हत्या थांबवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्या काळामध्ये विधवांना पुनर्विवाह करण्याची संधी नव्हती, तर ज्योतिराव फुलेंनी आपल्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अनेक विधवा मुलींचे विवाह लावून देऊन मुलींना पुनर्विवाहाची संधी प्राप्त करून दिलेली आहे। त्या काळामध्ये केशवपन होत होत, तर त्या केशवपन प्रथेविरुद्ध सुद्धा ज्योतिराव फुलेंनी आवाज उठवलेला आहे। आणि ज्योतिराव फुले आपले विचार लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही, किंवा जोपर्यंत लोक वैचारिक दृष्ट्या जागृत होत नाही तोपर्यंत समाज सुधारणार नाही। आणि म्हणून वैचारिक जागृती करण्यासाठी त्यांनी पुस्तके लिहिले, गुलामगिरी, शेतकऱ्याचं असूल, ब्राह्मणाचे कसब, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, गुलामगिरी अशा प्रकारची पुस्तकं लिहिली आणि ती पुस्तकं स्वखर्चाने छापून ती लोकांना वाटली। कारण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोक ते विचार आत्मसात करतील तर लोक समाज सुधारण्यासाठी तयार होतील ही त्यांची यामागे धारणा होती। म्हणजे अशा प्रकारच्या ग्रंथ निर्मितीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे। तर ज्योतिराव फुलेंनी स्त्रियांसाठी केलेलं कार्य, समाजामध्ये केलेली सुधारणा, हंटर कमिशनला निवेदन देणे, शेतकऱ्याचं असूल पुस्तक लिहून शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणे अशा प्रकारच्या अनेक लोकोपयोगी कार्यामुळे त्यावेळेतील जनता ज्योतिराव फुलेंवर खुश झाली आणि त्यांचा सत्कार मुंबईतील कोळीवाडा येथे केला
आणि 18 मे 1888 ला त्यांना महात्मा ही पदवी दिली, तेव्हापासून ज्योतिराव फुले हे ज्योतिराव फुले या नावाने नावापेक्षा महात्मा फुले या नावाने ओळखले जातात। तर आज आपण सार्वजनिक सत्य धर्म म्हणजे काय, त्यामागची नेमकी भूमिका काय हे आपण पाहणार आहोत। तर या पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे की सर्व धर्म ही सार्वजनिक सत्याची लेकरे आहे। म्हणजे आपल्या देशात ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, हिंदू अशा प्रकारचे वेगवेगळे धर्म आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही सत्य असतात। परंतु आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्मीय आपल्या धर्माला श्रेष्ठ मानतात आणि इतरांच्या धर्माला कनिष्ठ मानतात आणि म्हणून मग धर्माधर्मामध्ये भांडण होतात। तर अशी भांडण होऊ नये आणि सर्वच लोकांनी प्रत्येक धर्माचा आदर करावा, म्हणजे आपल्या धर्माचा जसं आपण आदर करतो त्याचप्रमाणे इतर धर्माचा सुद्धा आदर करावा, याविषयीची भूमिका या सार्वजनिक म्हणजे सर्व धर्म सार्वजनिक सत्याची लेकरे आहे या माध्यमातून मांडलेली आहे। तर ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी संवादात्मक स्वरूपाचा विचार केलेला आहे। ज्योतिराव फुलेला गणपतराव प्रश्न विचारतात सार्वजनिक सत्य धर्माबद्दल आणि त्या प्रश्नाचं उत्तर ज्योतिराव फुले देतात। अशा प्रकारच्या 6 प्रश्नांच्या माध्यमातून ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माची संकल्पना इथे मांडलेली आहे। तर ज्योतिराव फुलेंनी जो पहिला प्रश्न ज्योतिराव फुलेंना पहिला प्रश्न जो गणपतरावांनी विचारला आहे तो प्रश्न असा आहे, असो या महान सत्य पुरुषांच्या निरनिराळ्या धर्मपुस्तकात त्यांच्या समजुतीप्रमाणे पुरुषांच्या हक्काविषयी काही ना काही जर सत्य प्रतिपादन केले आहे तर त्यांच्या अनुयायामध्ये इतका भेदभाव का? तर याचं उत्तर ज्योतिराव फुले यांनी असं दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये इतका भेदभाव पडण्याचे कारण जे ते आपल्या धर्मावरून व दुसऱ्याच्या धर्माविषयी सारासार विचार न करता माझा धर्म कसा आहे म्हणून बेलगामी हट्ट घेऊन बसतात, परंतु एकमेकांनी एकमेकांच्या धर्माविषयी सारासार विचार केल्याबरोबर कोणीच कोणत्या धर्माला कुठे समजणार नाही असं उत्तर ज्योतिराव फुलेंनी दिलेलं आहे। म्हणजे ज्योतिराव म्हणजे गणपतरावांनी जो प्रश्न विचारलेला आहे की इतक्या धर्म असताना प्रत्येक धर्मामध्ये भेदाभेद का, तर याचं कारण ज्योतिराव फुले सांगतात की प्रत्येक धर्मीय आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे याचाच विचार करतात, परंतु दुसऱ्या धर्मामध्ये सुद्धा काही ना काही सत्य आहे। आपण जसं स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ समजतो तसं इतरांच्या धर्माला श्रेष्ठ समजत नाही, कारण आपण त्या धर्माविषयीचा सारासार विचार करत नाही। म्हणून ज्योतिराव फुले म्हणतात की धर्माधर्मामध्ये भेद असण्याचं कारण म्हणजे सारासार विचार न करणे। म्हणून सारासार जर विचार केला आणि स्वतःच्या धर्माविषयीचा हट्ट सोडून दिला तर धर्माधर्माविषयीचे भेद असणार नाही, सर्व धर्मांना लोक चांगले समजतील, म्हणून आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे हा जो हट्ट आहे तो सोडून दिला पाहिजे असं ज्योतिराव फुले सांगतात। तर गणपतरावांचा दुसरा प्रश्न जो आहे तो असा आहे, एकमेकांच्या धर्मपुस्तकातील सत्याविषयी जर सारासार विचार करून पाहतात तरी ते एकमेकांशी निरर्थक हाडवय का करीतात? त्याच्यावर ज्योतिराव फुलेंचं उत्तर असं आहे, ते परस्परांच्या धर्मस्थापक सत्पुरुषासह त्यावेळच्या अज्ञानी लोकांतील सत्य आचरणाच्या अनुमानाविषयी सारासार विचार करीत नाही, त्यामुळे असे घडून येतात। म्हणजे धर्माधर्माविषयीच मत आणि त्या मतावरून त्या धर्माविषयीचं हाड वयी म्हणजे धर्माविषयीची जी दुष्ट भावना आहे किंवा तिरस्कार आहे हा तो का झालेला आहे, तर आपण धर्माविषयीचे आचरण करीत असताना त्यांच्या जे त्या धर्माचे जे अनुयायी आहे
ते अनुयायी धर्माचं आचरण करत असताना सारासार विचार करत नाही, म्हणजे धर्मातील तत्व जरी त्यांनी वाचलेले असतील तरी ते धर्माचं धर्मातील तत्वांचं पालन करताना ते सारासार विचार करत नाही। म्हणून धर्माची तत्वे कितीही चांगली असली परंतु पालन जर झालं नाही तर धर्माधर्मामध्ये भांडण निर्माण होतात। म्हणून ज्योतिराव फुले म्हणतात की सारासार विचार करून त्या धर्मातील तत्वाचं पालन केलं पाहिजे असं ज्योतिराव फुले सांगतात। त्यानंतरचा गणपतरावांचा जो प्रश्न आहे, या तुमच्या सिद्धांतावरून हल्लीच्या प्रमाणे अति प्राचीन काळचे मानव समंजस नव्हते काय, म्हणजे अति प्राचीन काळचे मानव समंजस नव्हते काय, हा जो गणपतरावांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर ज्योतिराव फुले देतात। यात काय संशय, कारण हल्लीप्रमाणे अति प्राचीन काळचे मानव जर समंजस असते तर त्यांनी शूद्रातील अतिशूद्र मानवास धिक्काराने नीच मानण्याची वहिवाट पाडली नसती। त्याचप्रमाणे प्राचीन काळचे मानव पराजित केलेल्या मानवाच्या कन्या पुरुषास आपल्या कुंबिनी व दास करून त्यास आपली सेवा चाकरी करावयास लावली नसती, आणि अशा तऱ्हेचा अधिकार काही लोका सुद्धा म्हणून एखाद्या धर्मपुस्तकात महासत्पुरुषाच्याने प्रसिद्धपणे लिहून ठेविले नसते। यावरून ते हट्टी स्वभावाचे असून ते दुसऱ्याचा सूड घेणारे मात्र होते असे सिद्ध होते। म्हणजे जो गणपतरावांचा जो प्रश्न आहे, म्हणजे प्राचीन काळचे लोक हे संबंधच नव्हते काय, अर्थातच ते संबंधच नव्हते असं ज्योतिराव फुलेंचं मत आहे। कारण ते संबंधच असते तर मानवा मानवामध्ये त्यांनी भेद केला नसता, शूद्र अतिशूद्र, स्त्री कनिष्ठ पुरुष श्रेष्ठ अशाही प्रकारचा विचार केला नसता, आणि कनिष्ठ मानून त्यांच्याकडून सेवा चाकरी करून घेतली नसती, त्यांना त्रास दिला नसता, तर आपल्याला ज्याप्रमाणे अधिकार आहे त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा अधिकार आहे असं म्हणून सगळ्यांना समान संधी दिली असती, परंतु त्या काळचे लोक हट्टी आणि स्वतःचा स्वार्थ साधणारे असल्यामुळे आणि दुसऱ्याच्या सूड घेण्याची भावना त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी तशा प्रकारचे धर्मग्रंथ त्यांनी लिहून ठेवले, आणि त्या धर्मग्रंथाचा आधार घेऊन सर्वसामान्य लोकांना चढण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून ज्योतिराव फुलेंच्या काळात किंवा त्यापूर्वी शूद्र अतिशूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अशा प्रकारचे भेदाभेद पाळण्यात होते येत होते, आणि त्या भेदावरून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना त्रास दिला जात होता। म्हणून ज्योतिराव फुले म्हणतात की त्या काळचे लोक निश्चितच असमंजस होते, अज्ञानी होते, आणि म्हणूनच तशा प्रकारचा भेदाभेद केला जात होता। नंतरचा प्रश्न आहे, बरं